होय, माझं गाव बदलत आहे. भामरे. भामरे गावाने दूध उत्पादनात आघाडी घेताना शेती क्षेत्रातही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेतले आहे. गावात महादेवासह हनुमान, श्रीराम, श्रीकृष्ण अशी मंदिरांची मांदियाळी आहे. गाव दरवाजाने सौंदर्यात भर पडली असून दर दिवशी भामरेकरांची सकाळ काकड आरतीने होते. श्रीराम नवमीचा उत्सवही जल्लोषात साजरा होतो. गावातून बकरा नदी वाहते. येथे तरुणाईने दूध व्यवसायात झेप घेतली आहे. भारतीय सैन्यातही काही युवक दाखल आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भामरे गावासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. मोठ्या प्रमाणात गावात कामे होत असून प्रगतीचा पथ तयार होत आहे. गेल्या अनेक वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने निधी मिळाल्याचे भामरेकर आवर्जून सांगतात. तलाठी कार्यालय दिलंय, एकलायरी पुला पण दिलाय, नेहरी भामरे रस्त्यावर एक पूल दिलाय, बकरा नदीवर पाणी पुरवठा दिली, आणखीन भामरे बुद्रुक पण पाणी पुरवठा दिली. भामरे गावात विविध विकास कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही लवकरच पूर्ण होणार आहेत. पूर्ण झालेल्या कामांमध्ये भामरे येथे तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी रुपये 30 लाख खर्च करण्यात आले आहेत. भामरे ते जांभळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण रुपये 7 लाखांमध्ये पूर्ण झाले आहे. भामरे खुर्द शिवारातील 225 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान रुपये 38,82,000 जमा करण्यात आले आहेत तर भामरे बुद्रुक शिवारातील 227 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान 38,58,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. याशिवाय भामरे बुद्रुक येथे सभागृह बांधकामासाठी रुपये 8 लाख खर्च झालेले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये भामरे गावाजवळ पुलाचे जोड रस्त्यासह बांधकामासाठी रुपये 2,50,00,000 मंजूर झाले असून काम सुरू आहे. तसेच भामरे बुद्रुक येथे पाणी पुरवठा योजनेसाठी रुपये 70,18,000 मंजूर असून हे कामही प्रगतीपथावर आहे. भविष्यातील योजनांमध्ये भामरे नेरी नगर देवळा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी रुपये 2 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. तसेच भामरे येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी रुपये 10 लाख मंजूर झाले आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून या सर्व विकास कामांचा लाभ भामरे गावातील रहिवाशांना मिळत आहे, ज्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. दादांनी सभा मंडप दिला, जांभळी तर भामरे रस्ता पाणी पुरवठा, भामरे तर नगर देवळा रस्ता एकलयर पाणी पुरवठा एक पूल दिला, येणाऱ्या काळात दादांच्या पाठीमागच राहू. आमदार मंगेशदादा चव्हाण हे दुसऱ्यांदा विजयी गुलाल उधळतीलच, काम करणारे नेतृत्व म्हणूनच त्यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार भामरेकरांनी केला आहे. घराघरातून देखील हा नारा दिला जात आहे, म्हणून गावकरी म्हणतात कहो दिल से मंगेश दादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र.